विचारांच्या भावर विचारांच्या विचारावर आयुष्य म्हणजे नेमके पणाने आयुष्याच्या पहिल्या तीरावरती आणि रंग भावणाऱ्या स्वप्नावरती आयुष्याचा अश्वेध व्हावा आणि त्या आयुष्याच्या अश्वेधाच्या अश्वेधाच्या पलीकडे एकंदरीत माणसांच्या मनामधला विचारांचा सूर्य असे किंवा सेवावरती पडलेले शब्द असते एकंदरीत अशा आकांक्षा परिक्रमा परिकल्पना ज्या विस्तावांच्या भानांचं आयुष्य जसं बेधुंद होतं ना त्या बेधुंद आयुष्याच्या पलीकडच्या रणांगणातून जर एखाद्या स्वतंत्र देवतेला विनवणी करत असेल तर साहजिकच महाराष्ट्राच्या कविवर्य कुसुमाग्रजांच्या काही ओळी आठवायला लागतात ओळी अशा होत्या पन्नासीची वर्ग आठवी अगदी वादन मजला करू नका मीच हलवते हात जोडूनी मीच हलवते हात जोडूनी वाटवाकडी धरू नका वाटवाकडी धरू नका याच विषयाची घुसरकाडा हाती घेऊन मी कोळेकर अविनाश काकासाहेब कोळेकर अविनाश काकासाहेब अर्थातच विषय बोलतो आहे भारतीय स्वतंत्र आणि आजची परिस्थिती क्रॅप सोम स्वातंत्र्याची व्याख्या करताना क्रॅप सोम नावाचा विचारवंत म्हणतो नेमकं हे स्वातंत्र्य म्हणजे तरी काय तर हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांना कृतीतपणे सत्यात उतरवणं म्हणजे स्वतंत्र होय त्याही पलीकडे जाऊन अरिस्टॉटल म्हणतो बंधनाचा अभाव म्हणजे स्वतंत्र होय त्याही पलीकडे जाऊन स्वामी विवेकानंद म्हणतात चांगलं आणि वाईट जे आपल्याला कळताना त्याहून जो आपण कोणता विचार करतो त्यालाच स्वातंत्र्य म्हणतात त्यालाच स्वातंत्र्य म्हणतात एकंदरीत आपण सर्व विचारवंतांच्या व्याख्यामध्ये स्वातंत्र्याच्या नेमकं स्वातंत्र्य कशासाठी असलं पाहिजे नेमकं स्वातंत्र्य केव्हा असलं पाहिजे नेमकं स्वातंत्र्य कसं केलं पाहिजे आज या ठिकाणी भाषणातून अनेक वक्ते सांगतात किंवा मान्यवर पुरुष सांगतात की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला यस झालाच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र पण माझ्या भारत देशाच्या मायभूमीने इतके दिवस स्वातंत्र्यात का काढली कारण आमच्यात असणारा एकीचा अभाव असेल प्रचंड असणारी बेरोजगारी असेल आणि वास्तववाद निर्माण करणाऱ्या या आयुष्याच्या रंगमंचाप्रती तोच रंगमंच कुठल्यातरी काळोखात स्थिर होऊन बसलेला आहे असं मला वाटतं मी स्वातंत्र्यावर बोलायला अतिशय अतूर झालो आहे कारण आज भारताला स्वतंत्र होऊन 72 वर्ष झाली अरे त्या 72 वर्षाच्या पलीकडे काय कमावलंय आणि काय गमावलंय तसेच दारिद्र्य असेल आर्थिक टंचाई असेल बेरोजगारी असेल भ्रष्टाचार असेल महिलांवर होणारे बलात्कार असतील या जर गोष्टीकडे पाहिलं ना तर मन असं विषण्ण होऊन जातं तेव्हा मला साहजिकच प्राध्यापक शिवानंद यांच्या काही ओळी आठवायला लागतात खंगून जीव गेला मनही उदास झाले खंगून जीव गेला मनही उदास झाले माझ्याच प्रांतनांचे स्वप्न भासावले माझ्याच प्रांतनांचे स्वप्न भासावले इंद्रासनेश होता अभिशापला भलेला येथे हयाती डोळ भकासलेल उलटीच रेत येथे उलट्याच काळ जाचे उलटीच रेत येथे उलट्याच काळ जाचे कर्णास्त भास होती पंचाद्रवदीची हा पापील लोक संन्यस्त भोग घेतील लावून बंदारे अशी अवस्था असताना आम्ही आम्हाला कोणत्या आम्ही कोणत्या तोंडानं म्हणणार आहोत की भारत देश स्वतंत्र समता बंधुता धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य आहे नोकरी मिळत नाही म्हणून काही तरुणांची आत्महत्या सर्वात धुमसणारा प्रश्न म्हणजे मराठा धनगर आणि मुस्लिमांचा आरक्षणाचा प्रश्न होय हे आरक्षण कोणत्या बाबीवर दिलं गेलं पाहिजे हे आरक्षण कोणत्या बाबीवर दिलं गेलं पाहिजे या विषयावर ओहापोह होणे गरजेचं आहे कारण गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आहे रे नाही रे हा वाकालमापचा सिद्धांत आमच्या भारतीय लोकशाहीला कुठेतरी लागू करतो की काय असं मला असा सिद्धांत